एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। जरांगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। जरांगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। नमस्कार, मी राजेंद्र कांबळे, मराठी माझा नांदेडच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है हिंदोस्तां हमारा, सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा, हम बुलबुले हैं उसकी ये गुलिस्तां हमारा। या देशभक्तिपर गाण्याची आठवण नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या विराट सभेच्या दरम्यान झाली। दिनांक 8 डिसेंबर रोजी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नायगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा संपन्न झाली। सदरील सभेसाठी बिलोली, देगलूर, धर्माबाद, उमरी, नायगाव, मुखेड तालुक्यासह जिल्ह्याभरातील लाखो मराठ्यांनी उपस्थिती लावली। या दरम्यान तब्बल 25,000 मराठा समाज बांधवांना भोजनाची व 1,00,000 पाणी बॉटल वाटपाची व्यवस्था मुस्लिम समाजाचे मोईज शेठ करखेलीकर यांच्या वतीने करण्यात आली। जरांगेच्या सभेला नायगाव शहरात आलेल्या मराठा बांधवांना भोजनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी कोणतीच प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी तब्बल 1,000 मुस्लिम बांधवांनी काळजी घेत दिवसभर सेवा बजावली। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होतोत आणि आजही आहोत असे स्पष्टीकरण देत हिंदू मुस्लिम भाई भाईचा संदेश मोईज शेठ करखेलीकर मित्रमंडळाच्या वतीने देण्यात आला आहे। या दरम्यान मराठा आरक्षणाबाबत काही मुस्लिम युवकांशी संवाद साधला असता मराठा आरक्षणाबाबत मुस्लिम समाजाची नेमकी कोणती भूमिका आहे ते पाहूयात मराठी माझा नांदेडच्या पुढील बातमीपत्रात। आज नायगाव येथे मराठा आरक्षणासंदर्भामध्ये मनोज जरांगे पाटलांची इथं सभा आहे, तर आज इथं अन्नदानाचं वाटप होत आहे, खिचडीचं वाटप होत आहे, काय नेमकं काय कोणाकडून होत आहे आणि कशासाठी होत आहे? आज हे धर्माबाद, उमरी, देगलूर, बिलोली आणि नायगाव येथील सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने या ठिकाणी नायगाव येथे होत असलेल्या क्रांतीसूर्य संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलना या साही तालुक्यातील मुस्लिम समाजाचा आमचा जाहीर पाठिंबा असून ह्या कार्यक्रमाच्या आणि या खिचडी वाटप आणि पाणी बॉटल वाटपच्या माध्यमातून आम्हाला या आरक्षणाला जाहीर पाठिंबा द्यायचा आहे। या समाजामध्ये एक आदर्श निर्माण करून की मराठा आणि मुस्लिम हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हे एकत्ररित्या काम केलेले आहेत आणि आजही या आधुनिकतेच्या काळामध्येही आम्ही मराठे मावळे म्हणून 100% आम्ही या मराठा आंदोलनाच्या पाठीशी आहोत, या हा आमचा उद्देश आहे। जवळपास म्हणजे किती बांधव आलेले आहेत तिथं? या ठिकाणी साही तालुक्यातील कमीत कमी 1,000 या ठिकाणी मुस्लिम मावळे काल दिवसभरापासून ते आज सकाळपासून कमीत कमी आज ते 12,000 ते 15,000 लोकांना या ठिकाणी आपण हे खिचडी वाटप आणि पाणी वाटप आतापर्यंत केलेलं आहे आणि संध्याकाळपर्यंतही आमचं हे कार्यक्रम चालू राहणार आहे। सदरील कार्यक्रमासाठी आमच्या या 6 तालुक्यातील आमच्या समाजाचे ज्येष्ठ या ठिकाणी आदर्श व्यक्तिमत्व असे मोईज शेठ करखेलीकर यांनी पुढाकार घेऊन सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्हा सर्वांना या ठिकाणी कामाला लावले आहे। मी सर्व समाजातर्फे त्यांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो। म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाला आपला पाठिंबा आहे? संपूर्ण साही तालुक्यातील संपूर्ण मुस्लिम समाजाचा या ठिकाणी या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। सद्यस्थितीत आपल्या देशात सर्वत्र धर्माधर्मामध्ये अगदी क्षुल्लक कारणावरून वाद निर्माण करून धार्मिक तेढ निर्माण केले जात आहे, मात्र आजचा प्रसंग यासाठी अपवाद ठरत आहे। महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी हिंदू व मुस्लिम एकोप्याने व गुण्यागोविंदाने नांदत आहेत, त्यामुळेच हिंदू मुस्लिम भाई भाई असा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश मिळत असून आज घडीला सामाजिक बांधिलकीचे हे उत्तम उदाहरण म्हणून समोर आले आहे। नायगाव येथील जरांगे पाटलाच्या विराट सभेदरम्यान आलेले हिंदू मुस्लिम भाई भाईचे हेच उदाहरण देशाला दिशा देणारे ठरणार आहे। याबाबत आपले नेमकं काय मत आहे ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। बातमी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, बातम्यांच्या अपडेटसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।